नमस्ते मुलांनो, कसे आहात? मुलांनो, आपल्या घरी स्वयंपाक करण्यासाठी इंधन म्हणून ज्या गॅसचा उपयोग केला जातो किंवा वाहनांमध्ये इंधन म्हणून ज्या गॅसचा उपयोग केला जातो, हा गॅस कुठून येत असेल बरं? मुलांनो, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा गॅस असो किंवा वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरण्यात येणारा गॅस असो, हा गॅस ज्या वायूपासून मिळवतात त्या वायूलाच नैसर्गिक वायू असे देखील म्हणतात. हे अतिशय महत्त्वाचे जीवाश्म इंधन असून ते भूगर्भात पेट्रोलियमच्या सान्निध्यात अथवा स्वतंत्रपणे त्याचे साठे भूगर्भात आढळतात. मुलांनो, नैसर्गिक वायूमध्ये मिथेन हा मुख्य घटक असून त्यामध्ये इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे अल्प प्रमाणात आढळतात. नैसर्गिक वायू हा सजीवांच्या अवशेषांपासून अतिशय उच्च दाबाखाली तयार होतो. मुलांनो, नैसर्गिक वायू हा दूरवर वाहून नेण्यासाठी वायू वाहिनी म्हणजेच पाईपलाईनचा उपयोग केला जातो. मात्र पाईपलाईनच्या हा दूरवर वाहून नेण्यासाठी पाईपलाईन म्हणजेच वायू वाहिनी उपलब्ध नसल्यामुळे नैसर्गिक वायूचे रूपांतर हे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजेच CNG मध्ये रूपांतरित करून त्याचे वहन हे सहज सोपे झाले आहे. मुलांनो, नॅचरल गॅसचे वहन म्हणजेच दूरवर नेण्यासाठी पाईपलाईन म्हणजेच वायुवाहिनी गरजेची असते. मात्र एवढ्या लांबपर्यंत वायुवाहिनी टाकणे सहज शक्य नसल्यामुळे नैसर्गिक वायूचे रूपांतरण हे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजेच CNG तसेच लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजेच LNG यामध्ये त्याचे रूपांतरण केले जाते व तो दूरपर्यंत सहजरित्या वाहून लागलो. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजेच CNG हे अतिशय महत्त्वाचे व पर्यावरणपूरक असे इंधन आहे. मुलांनो, आता आपण CNG ची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. CNG हे इंधन सहज पेट घेते. CNG इंधनाच्या ज्वलनापासून कुठल्याही प्रकारचा घनकचरा शिल्लक राहत नाही. CNG च्या ज्वलनानंतर CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड व पाणी शिल्लक राहत नाही. CNG च्या ज्वलनावर आपल्याला पूर्णपणे नियंत्रण ठेवता येते. तसेच हा वायू खूप दूरपर्यंत अगदी सहजतेने वाहून नेता येतो. ह्या वायूच्या ज्वलनापासून वायूच्या ज्वलनाने हवेचे प्रदूषण खूप कमी प्रमाणात होते. म्हणूनच मित्रांनो, ह्या वायूला पर्यावरणपूर्वक व पर्यावरण स्नेही इंधन म्हणून हे ओळखले. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का, भारतात भूगर्भातून नैसर्गिक वायू व खनिज तेल बाहेर काढण्यासाठी 1974 साली मुंबई हाय या ठिकाणी सागर सम्राट ही पहिली खनिज तेल विहीर खोदली गेली. मित्रांनो, या ठिकाणाहून मिळणारा नैसर्गिक वायू हा पाईपलाईनद्वारे महाराष्ट्रातील उरण या ठिकाणी तो वाहून नेला जातो व त्यापासून CNG असेल अथवा LNG असेल याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.